मिरज रेल्वे स्थानकात खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या व्यावसायिक स्पर्धेतून बुधवारी रात्री दोन गटात हाणामारी झाली एका गटाने प्लॅटफॉर्म एक वर रेल्वे आहार केंद्रात घुसून तेथील विक्रेत्यांवर हल्ला चढवल्याने दोन गटात तणाव निर्माण झाला होता मिरज रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म तीनवर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या शमू काजी यांनी या प्लॅटफॉर्मवर इतर विक्रेत्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव करीत काही विक्रेत्यांना मारहाण केले या मारहाणीचा जाब विचारल्याने शमू काजी मेहबूब काजी व त्याच्या आठ ते दहा साथीदारांनी प्लॅटफॉर्म एक वर जन आहार केंद्रात घुसून अरविंद तोमर संदीप तोमर यांच्यासह चार जणांना बेदम मारहाण केले मारामारीच्या या घटनेत सी सी टी व्हीत चित्रण झालं आहे मिरज स्थानकात व रेल्वे गाड्यात विक्री करणारे शेकडो विक्रेते असून सुट्टीच्या हंगामात प्रवाशांची गर्दी असल्याने व्यावसायिक स्पर्धेतून अवैध विक्रेत्यांच्या हाणामारीचे प्रकार सुरू आहेत मिरजेपासून बेळगाव कोल्हापूर कराडपर्यंत रेल्वेतून ये जा करणाऱ्या विक्रेत्यांच्या टोळ्यात वारंवार हाणामाऱ्यांचे प्रकार सुरू आहेत यापूर्वी विक्रेत्यात गावटी पिस्तूल व तलवारीने मारामारी झालेत मारामारी प्रकरणी अरविंद तोमर व शमू काजी या दोघांनी रेल्वे पोलिसात परस्परांविरुद्ध तक्रार दिली असून पोलिसांनी दोन्ही गटाच्या सात जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली